चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. हॅलो स्टुडंट, आता आपण 7th स्टँडर्डचा लेसन नंबर 4 अँगल अँड पेअर ऑफ अँगल, त्याच्यामधला प्रॅक्टिस सेट 20 सोडवणार आहोत. 18, 19 आणि 17 याचा 15 हे 15 पासून 19 पर्यंत प्रॅक्टिस सेट सोडवून झालेले आहेत. तुम्ही व्हिडिओ मागे चेक करा, सर्च करा. व्हिडिओ सर्च करण्यासाठी चॅनलचं नाव टाका आणि 7th स्टँडर्ड मॅथ्स आणि त्या त्या प्रॅक्टिस सेटचं नाव टाकून व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल. आता आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 20. त्याच्या आधी आपण व्हर्टिकली अपोजिट अँगल बघणार आहोत. व्हर्टिकली अपोजिट अँगल, पहा. व्हर्टिकली अपोजिट अँगल पाहण्यासाठी आपण आधी एक फिगर काढून घेऊया. इन द फिगर लाईन पीटी अँड आर एस इंटरसेक्ट इच ऑदर. पीटी अँड आर एस इंटरसेक्ट इच ऑदर ऍट द पॉइंट क्यू. हा पॉइंट क्यू. फोर अँगल आर फॉर्म. 1, 2, 3, 4 फोर अँगल आर फॉर्म बाय रे क्यू पी अँड क्यू आर. बघा, आधी पी क्यू आर इज फॉर्म. अँगल पी क्यू आर, पी क्यू आर इज फॉर्म बाय रे क्यू पी अँड क्यू आर. तसंच आर क्यू टी फॉर्म बाय रे क्यू आर अँड क्यू टी. टी क्यू एस अँगल फॉर्म बाय रे क्यू एस अँड क्यू टी. अँड एस क्यू पी अँगल फॉर्म बाय रे क्यू एस अँड क्यू पी. आता बघा, याच्यामध्ये आपण जे एकमेकाच्या द रे अपोजिट टू द रे क्यू पी अँड क्यू टी आर क्यू टी अँड क्यू एस रिस्पेक्टिवली. दीज अपोजिट रे फॉर्म क्यू एस क्यू टी. बघा, एस क्यू टी आणि आर क्यू टी हे एकमेकाचे अपोजिट अँगल आहेत. बघा, अँगल एस क्यू टी म्हणजे कोणता आला, एस क्यू टी हा आला. आणि अँड अँगल पी क्यू आर, पी क्यू आर हे कसे आहेत एकमेकाचे अपोजिट अँगल. तसेच हे दोन जसे अपोजिट आहेत तसे हे दोन सुद्धा अपोजिट अँगल आहेत. अँगल पी क्यू आर अँड अँगल टी क्यू एस, दीज आर ऑल्सो अपोजिट अँगल. पहा, हे दोन्ही एकमेकाचे अपोजिट अँगल आहेत. द अँगल फॉर्म बाय अपोजिट रे ऑफ आर्म ऑफ अ अँगल इज सेड टू बी अपोजिट रे. आता आपल्याला अपोजिट रेच्या प्रॉपर्टी बघायच्या आहेत. बघूया अपोजिट रेच्या आपण प्रॉपर्टी काय आहेत त्या. पहा, याच्यावरून आपल्याला पहिलं काय समजतं, द अँगल फॉर्म, द अँगल फॉर्म बाय द अपोजिट रे ऑफ द आर्म ऑफ एन अँगल इज सेड टू बी इट्स अपोजिट अँगल. म्हणजे रे च्या अपोजिट रे, आता बघा क्यूपी चा अपोजिट रे आहे क्यू टी, क्यू आर चा अपोजिट रे आहे क्यू एस. ह्या दोन अपोजिट रेनी तयार झालेले जे अँगल असतात ते एकमेकाचे अपोजिट अँगल असतात. हा आपण फर्स्ट हे बघितला, अपोजिट रे तयार झालेले, अपोजिट रे द आर्म ऑफ द अँगल इज सेड टू बी अपोजिट अँगल. अपोजिट अँगल बघितले, आता प्रॉपर्टीज ऑफ अपोजिट अँगल आपण बघणार आहोत. पहा, आपण परत एक अपोजिट अँगल काढूया. पहा, पहा हे अपोजिट अँगल काढलेत आपण. इथे डी म्हणू, याला आपण बी म्हणू, हा पॉइंट आहे क्यू. या अँगलला ए म्हणू, या अँगलला आपण सी म्हणू. आता प्रॉपर्टीज आपल्याला बघताना आपण काय करणार, इन फिगर पी क्यू एस मेजर ऑफ
एंगल पी क्यू एस बघा पी क्यू एस काय आहे पी क्यू एस इज इक्वल टू ए ए दिलाय त्याचा मेजर बघा मेजर ऑफ एंगल पी क्यू एस क्यू टी एस क्यू टी इज इक्वल टू बी एस क्यू टी हा आला बी पुढे मेजर ऑफ एंगल टी क्यू आर टी क्यू आर हा आला सी पहा टी क्यू आर आहे सी आणि मेजर ऑफ एंगल आर क्यू पी इज इक्वल टू डी आर क्यू पी आहे हा डी एंगल आता काय करायचंय आपल्याला आपण प्रॉपर्टी शोधतोय त्याची सगळ्यात पहिलं काय करायचं पी क्यू एस आणि एस क्यू टी पी क्यू एस एस क्यू टी हे दोन कसे आहेत एकमेकाचे लिनियर पेअर आहेत मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं लिनियर पेअर म्हणजे काय एकाच त्याचा एक हा हे कॉमन आहे आणि एक ऍडजॉइनिंग असतं आणि 180 त्याची बेरीज असते बघा हे कसे आहेत एकमेकाचे लाइनर पेयर म्हणजे ह्यांची बेरीज किती येते 180 आपण घेऊया मेजर ऑफ अँगल किंवा ए प्लस बी इज इक्वल टू 180 डिग्री ए प्लस बी इज इक्वल टू 180 सिमिलरली बी प्लस सी इज इक्वल टू 180 कारण हे सुद्धा लिनियर पेयर मध्ये आहेत बी आणि सी सिमिलरली बी प्लस सी इज इक्वल टू 180 आपण हे दोन्ही 180 180 आहेत हे दोन इक्वल आले म्हणून ए प्लस बी इज इक्वल टू बी प्लस सी पहा कारण हे पण 180 आहे हे पण 180 आहे आणि आपण काय केलं बी सबस्ट्रॅक्ट फ्रॉम बोथ साईड बी सबस्ट्रॅक्ट फ्रॉम बोथ साईड काय येतं बी सबस्ट्रॅक्टवरती ए इज इक्वल टू बी ए इज इक्वल टू सी म्हणजे ए इज इक्वल टू सी अँगल पी क्यू एस चा अपोजिट अँगल आर क्यू टी हे एकमेकांचे कसे अँगल आहेत एकरूप म्हणजेच कॉन्ग्रुएंट अँगल आहेत द मेजर ऑफ व्हर्टिकल अँगल फॉर्म बाय टू इंटरसेक्टिंग लाईन आर इक्वल हा सेकंड रूल आहे आपण तो इथे लिहून घेऊया द मेजर ऑफ व्हर्टिकली अपोजिट अँगल फॉर्म बाय टू इंटरसेक्टिंग लाइन्स आर इक्वल हा आपण त्याची प्रॉपर्टी बघितली की अपोजिट अँगल हे इक्वल असतात ह्याची जी मेजर असेल तेच ह्याचं असेल हे तुम्हाला फक्त समजण्यासाठी की अपोजिट अँगलचं मेजर हे इक्वल असतं आता अजिबात वेळ न घालवता आपण प्रॅक्टिस सेट 20 सॉल्व करायला घेणार आहोत बघा हे जी प्रॉपर्टी सांगितलेली आहे ह्या प्रॉपर्टीचा तुम्हाला प्रॅक्टिस सेट 20 मध्ये उपयोग होईल पहा आता आपण प्रॅक्टिस सेट 20 सॉल्व करतोय फर्स्ट एक्झाम्पल तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघा पुस्तक समोर घेऊन बसा म्हणजे मी क्वेश्चन लिहून देत नाही तुम्हाला डायरेक्ट आन्सरच सॉल्व्ह करायला घेणार आहोत आपण प्रॅक्टिस सेट 20 लाईन ए सी अँड लाईन बी डी इंटरसेक्ट्स इच अदर ऍट पॉइंट पी अशी एक फिगर दिलेली आहे आपल्याला पहा सी पी ए बी डी लाईन AC and line BD intersect each other in P point angle APD म्हणजे कोणता बघा APD हा अँगल किती 47 डिग्री फाइंड द मेजर ऑफ अँगल APB म्हणजे बाकी तिन्ही अँगलचे मेजर आपल्याला फाइंड करायचे आहेत पहा आपण सोल्युशन करूया लिहूया मेजर ऑफ अँगल APD इज इक्वल टू 47 डिग्री आता एपीडीचा अपोजिट अँगल कोणता आहे CPB किंवा BCP म्हणूनच मेजर ऑफ अँगल BCP इज इक्वल टू ऑल्सो 47 डिग्री का तर हे एकमेकाचे आपण त्याला लिहूया हे लिहूया त्याचं रिझन व्हर्टिकली अपोजिट अँगल म्हणून हा झाला
47 डिग्री। आता आपल्याला हे दोन करायचे आहेत, ते दोन करताना आता बघा ए पी डी कुठे गेला, ए पी डी अँड अँगल ए पी बी, ए पी बी हे कसे आहेत अँगल इन लिनियर पेयर, म्हणजे लिनियर पेयरच्या अँगलची बेरीज किती असते 180, म्हणून मेजर ऑफ अँगल ए पी डी प्लस मेजर ऑफ अँगल ए पी बी इज इक्वल टू 180। रिझन लिहायचं आहे अँगल इन अ लिनियर पेयर, अँगल इन अ लिनियर पेयर। पहा त्याच्या आपण काय लिहिणार आता, याचं मेजर आहे 47 प्लस मेजर ऑफ अँगल ए पी बी इज इक्वल टू 180, म्हणून मेजर ऑफ अँगल ए पी बी इज इक्वल टू 180 मायनस 47 डिग्री। आन्सर येणार आहे मेजर ऑफ अँगल ए पी बी इज इक्वल टू 133 डिग्री सेल्सिअस। हा आला 133 डिग्री सेल्सिअस। दोन आले, तीन, तिसरा कोणता काढायचा आहे? हा आता तिसरा काढताना हे मी पुसते कारण मला इथे जागा नाहीये। तिसरा काढताना काय आपण क्रायटेरिया वापरणार, तर ए बी पी आणि डी पी सी हे एकमेकाचे कसे आहेत व्हर्टिकली अपोजिट अँगल, म्हणून आपण इथे लिहिणार मेजर ऑफ अँगल सी पी डी म्हणजे हा इज सी पी डी इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल ए पी बी म्हणजे हा, आणि रिझन आपण याचं बघा हेच रिझन आहे व्हर्टिकली अपोजिट अँगल, मला इथे जागा नाही तुम्ही असं समोर लिहा, म्हणून मेजर ऑफ अँगल बी पी सी इज इक्वल टू सॉरी मेजर ऑफ अँगल सी पी डी इज इक्वल टू 133 डिग्री सेल्सिअस। हा आला मेजर ऑफ अँगल सी पी डी, नंतर आपण हा पण लिहूया मेजर ऑफ अँगल बी पी सी इज इक्वल टू 133, आपल्याला तिन्ही विचारलेत ना म्हणून मी इथे तुम्हाला तिन्ही लिहून दाखवते, आणि मेजर ऑफ बी पी सी म्हणजे बी पी सी 47 डिग्री सेल्सिअस आणि मेजर ऑफ अँगल सी पी डी इज इक्वल टू 133 डिग्री सेल्सिअस, हे तीन आपल्याला काढायचे आहे। इथे आपला फर्स्ट क्वेश्चन झालेला आहे, आता प्रॅक्टिस सेट 20 मधला आपण सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेतोय। बघा लाईन पी क्यू अशी एक तुम्हाला फिगर दिलेली आहे, पहा लाईन पी क्यू अँड आर एस इंटरसेक्ट इच अदर इन द पॉइंट एम, अँगल मेजर ऑफ अँगल ए पी बी, ए मेजर ऑफ अँगल ए पी बी एक्स ए पी, एक मिनिट, काहीतरी चुकीचं आहे, प्रिंटिंग मिस्टेक आहे याच्यामध्ये, एक मिनिट पहा, मेजर ऑफ अँगल पी एम आर इज इक्वल टू एक्स डिग्री दिलेला आहे, हा एक्स दिलेला आहे आणि आपल्याला हे बाकीचे फाइंड करायचे आहे। सगळ्यात पहिला हा एक्स म्हणून हा सुद्धा एक्स आपण लिहून घ्यायचं, मेजर ऑफ अँगल पी एम आर इज इक्वल टू एक्स डिग्री किंवा इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल एस एम क्यू, मेजर ऑफ अँगल एस एम क्यू, रिझन काय आपण देणार व्हर्टिकली अपोजिट अँगल, व्हर्टिकली अपोजिट अँगल, म्हणून मेजर ऑफ अँगल एस एम क्यू इज इक्वल टू एक्स डिग्री, हा सुद्धा एक्स डिग्री। आता हा बाजूचा काढूया, बाजूचा आणि हा म्हणजे आर एम क्यू अँड क्यू एम एस किंवा एस एम क्यू हे अँगल इन लिनियर पेअर आहेत, पहा मेजर ऑफ अँगल एस एम क्यू प्लस मेजर ऑफ अँगल क्यू एम आर म्हणजे हा इज इक्वल टू 180, वाय 180 बिकॉज दे आर अँगल इन लिनियर पेयर। बघा लिनियर पेयर हा आहे एक्स डिग्री, बरोबर, मग आपल्याला काढायचा आहे कोणता मेजर ऑफ अँगल एस सॉरी मेजर ऑफ अँगल एस एम क्यू आहे एक्स डिग्री, काढायचा आहे आपल्याला मेजर ऑफ अँगल क्यू एम आर। बघा मेजर ऑफ अँगल क्यू एम आर इज इक्वल टू 180 मायनस एक्स, याचं मेजर आलं बघा 180 मायनस एक्स डिग्री। आता
हा 180 मैनस एक्स हा सुधा वर्टिकल एंगल 180 मैनस एक्स इधे अपन लिखुन घर ऑफ एंगल आर कि क्यू एम आर इज इक्वल टू मेजर ऑफ एंगल एस क्यू पी इज इक्वल टू मेजर ऑफ एंगल एस क्यू पी रीजन का वर्टिकली अपोजिट एंगल पहा लिखावती मेजर ऑफ एंगल एस क्यू पी इज इक्वल टू मेजर ऑफ एंगल एस एस एम पी इधे लिया चुकल हाँ एस एम पी पाजे इधे एस एम पी मेजर ऑफ एंगल एस एम पी इज इक्वल टू 180 माइनस एक्स डिग्री सेल्सियस कारण वर्टिकली अपोजिट एंगल है पहा इथे आपला प्रैक्टिस सेट 20 झालेला आहे. तुम्हाला वीडियो आवडत असेल चॅनलला सब्सक्राइब करा, लाइक करा, बेल आयकॉन दाबा. तसेच तुम्हाला अजून कोणते वीडियो हवेत ते कमेंट बॉक्स मध्ये टाका. आणि आधीचे वीडियो पाहण्यासाठी सोनालीस किचन एंड क्लासरूम स्टैंडर्ड 7 मैथ्स आणि त्या त्या लेसनचं नाव किंवा प्रैक्टिस सेटचं नाव टाकून सर्च करा. तसेच 7 स्टैंडर्डच्या मित्र मैत्रिणींसोबत शेयर करा जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा घेता येईल.